नमस्कार मित्रांनो, तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मी आज पहिल्यांदाच तुम्हाला म्हणते की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काय लोकांनी इतकी डाळण असली ना की मी त्यांना चांगले समजत होती। पाक नात्यात आणलं होतं, पाक घरात आणलं होतं मी त्यांना, पण त्या माणसाकडून मला एवढी अपेक्षा कधीच नव्हती। मला एवढं एवढं संताप व्हायला लागलाय ना की कधी सुद्धा झालं नव्हतं। तुम्हाला एक मेन गोष्ट सांगायची म्हणजे हा मी जो आयफोन घेतलाय ना तो त्यांच्या मेनमध्ये डोळ्यात खुपतोय। ती म्हणते की आम्हाला फार आनंद झाला, खूप आनंद झाला, तर त्यांना आनंद बिनंद काय झाला नाही बघा। का तर त्यांनी आम्हाला अजून अभिनंदन म्हणून सुद्धा पाठवलंय। 4 दिवस झालं, 3 तर दिवस झाले बघा आम्हाला फोन घेऊन, पण त्यांनी अजून अभिनंदन सुद्धा पाठवलं नाही। एवढी जवळची दोस्तीने एवढं जवळचं भावाचं नातं आहे का त्यांचं? हा जवळच्या पेक्षा मी सख्या भावाला कधी फोन केला नाही की त्यांचा फोन येईना तर मला आठवड्यात नाही एकदा जरी फोन यावा असं वाटतं। त्यांचा फोन येईना तर मी स्वतःहून त्यांना फोन लावते, भाऊ तुमचा फोन आला नाही, बरं आहे का, कसं चाललंय, काय चाललंय, असं प्रत्येक वेळेस मी विचारते। पण त्यांचं मत माझ्याबद्दलचं एवढं वाईट असेल मला अजूनपर्यंत वाटलं नव्हतं। आम्ही काय वाईट केलंय कुणाचं? आणि भीक घेतली म्हणजे मुंबईवाल्याकडून भीक घेतली, फोन घेतला असं का बरं बोलायचं त्यांनी? भीक म्हणजे त्यांनी माणुसकीच्या नात्यानं, मैत्रीच्या नात्यानं, भावाच्या नात्यानं आम्हाला पैसे दिलं का? तर त्यांचा आमच्या विश्वास आहे। कुणाला पैसे नाही झालेत, कोण पुढे देणार आहे पैसे? कोण देणार आहे पुढे? हा समजाय पाहिजे माणसाला, डोक्याचा भाग पाहिजे, तेव्हा माणूस विचार करून बोलतं। असं काय तोंडाला येईल ती फेकून द्यायचं? पाठीत पाठीत खंजर खुपसला म्हणजे नवरा बायको धोका मिळून सांगते ती आमच्या पाठीत खंजर खुपसला। काय खंजर खुपसला तुमच्या पाठीत? घरातल्या पेक्षा चांगला तुम्हाला दर्जा दिला, घरी आलं का पा आम्ही सख्या पाहुण्यांचा पाहुणचार करत आहे, एवढा तुमचा पाहुणचार करतो आम्ही? म्हणजे मी स्वतः माझी जाऊ पाक त्या वयस्कर झालेल्या माझ्या आत्या सुद्धा एवढा पाहुणचार करते त्या का? आले तर आपल्या घरी आपले कधी नव्हते, इतकी नाती जोडले ती, कोण पण येऊ द्या तीच नाही, कोण पण आल तर आम्ही का आमच्या सोबत माणसं जोडलेली तुम्हाला बघवणं झाली ती? आम्ही त्यांना, मला तर असं वाटतंय की त्यांना आम्ही मुंबईवाल्या भाऊंच नाव घेतोय, त्यांच्याशी आमचा आपुलकीचा आपुलकीपणा वाढतोय, ती त्यांना बघवणं झालाय। मित्रचार जास्त जोडलेली बरी का तोडलेली बरी? मला आता मेन सांगायचं तुमची मेन गरज जरूरतच नाही, आणि तुम्ही सांगताना शेवटाला सांगताय तुम्ही की सॉरी म्हणलं पाहिजे तर फोन उचलणार। मी काय कुणाला सॉरी बिरी म्हणणार नाही, मगापासून मी फोन पण तुम्हाला ट्राय केला, तुम्ही फोन सुद्धा उचलला नाही, आणि कमेंट सुद्धा केले मी तुमच्या व्हिडिओ खाली। असं का केलं बरं? काय आमचा गुन्हा झाला एवढा मोठा? तुमचं ही शाप चुकतंय बघा, आणि तुम्ही मध्ये आला आमच्या दुःखात, तुम्ही धावून आला, मी मान्य आहे। कधी तुमचं नाव घेतलं नाही मी व्हिडिओ मध्ये, कधी घेतलं नाही। मुंबईवाल्या भाऊंच सुद्धा नाव घेतलं, त्यांनी बाळाला गिफ्ट दिलं, पण तुम्ही शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ बघितलाच नाही। मला ह्याच्यातून तर हे फक्त फिक्स कळालं की तुम्ही आमचा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला नाही। शेवटी त्याच्या मला पण हे बघायचं होतं की तुम्ही आमचा व्हिडिओ बघताय का नाही। त्याच्या शेवटी ज्याने ज्याने आमचा व्हिडिओ तो बघितलाय, त्याच्या शेवटी मी तुमचं सुद्धा नाव घेतलं होतं की बाळाच्या हातात 500 रुपये दिले म्हणून। आम्ही एवढं पण डोक्यावर पडलो नाही, आम्ही जे काय बोलायचं विचार करून बोलतो, तुमच्यासारखं जे तोंडात येईल ते वाकून टाकायचं। म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? मी बाळाच्या हातात 500 रुपये दिले, मला वाट खर्चीला पैसे नव्हतं, म्हणजे असंच की खाया घालायचं आणि माणूस बुकी घालून खाली पाडायचं। कशाला खातोय माणूस पुण्याच्याला? ती तुमचं खायला पण नको आणि ते आमचं वाकून काढाय पण नको, आणि आम्ही भिकारी आहे ना, आम्ही गरीब आहे म्हणून आमच्याकडे येणार झालेत? तुम्हाला त्यावेळेची कंडिशन पण माहित होती तुमच्याकडे? मी हेंडला ना आत्याला पाठवून दिलत, तुम्हाला माहित आहे, त्याच्यानंतर अनुजा माझ्या पोटात होती, त्या परिस्थितीत मी येऊ शकत नव्हती, तिकडे येऊ शकत नव्हती, आणि त्यावेळेस ह्यांनी पण माझ्या जवळ असणं जरुरीच होतं। कधी पण काय पण होऊ शकतं, दवाखान्यात जावं लागतं, आणि आताची कंडिशन आता पाहायला नाही, आता तर तुम्ही म्हणताय आता तरी यायला पाहिजे, आता पण आता पाहायला हा नाही। वातावरण उन्हाचं, अजून मधून थंडी सुटते, ही लेकर आहेत एवढी मोठी, भाऊजींना गाडी येत नाही व्यवस्थित, आजारी पडली दवाखान्यात कोण घेऊन जाणार? येत का तुम्ही तिथनं 400 किलोमीटर वरनं लगे पळत? तोपर्यंत आमच्या इथं लेकर असते काय तर होऊ द्या। आओ समदेशी नाती जोडा होती आपुल की बाळगाव आहे, पण माणसानी हितला पण जरा विचार केला पाहिजे, परपंच आहे हा संसार आहे काय तर, हिथं पण आमचं असतंच की काय कामधंदा। आणि तुमच्या चॅनल काय तुमच्या व्हिडिओला आम्ही कमेंट केली नाही, मी म्हणताय कमेंट केली नाही, प्रत्येक बाय माणसाने माहितीये काम राहते ती, घरातलं काम राहतं, धुणं भांडी आहे, मुलं आहेत 4-4, तेवढं करून हँडल करून व्हिडिओ बनवायचं, त्यातून पण मी व्हिडिओ लावून देते, काम करत करत बघते तुमचा व्हिडिओ, पण तुम्ही कमेंट केली नाही म्हणून एवढं रागाला येण्याची काय कारण नाही बरं का? कारण कामात नाही का वेळेस सुचत नाही काय, असा अर्थ होत नाही की कमेंट केली
नाही म्हणजे ने आपले व्हिडिओज बघितले नाही तर आम्ही प्रत्येक व्हिडिओ तुमचा बघतोय आणि म्हणता तुम्ही युट्यूबचा चॅनल आम्हाला दोघाला तुम्ही चालू करायला लावला हा लावला आम्ही मान्य केलंय आम्ही अगोदरच्या पण व्हिडिओ मध्ये काय सांगितलंय की आम्हाला ह्या भाऊंनी तुमच्याकडे जोडी आहे तुम्ही व्हिडिओ चालू करा असं म्हणले तर आणि आमचं नाव का तुम्हाला त्यांचं नाव मुंबईच्या भाऊचं नाव घेतलं म्हणून तुम्हाला राग यायला का हा तुमचं पण आम्ही नाव घेतो आम्ही पण मग तुम्ही हे मान्य करता का तुम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला व्हिडिओ चालू करायला लावले आमचा आमचा चॅनल ज्या वेळेस जरा चालायला लागला त्यावेळेस आम्ही तुम्हाला व्हिडिओ करा तुमचं चॅनल आम्ही फरमात चालू होऊन दिलं का नाही आओ माझ्या नवऱ्याने पाखीतून तुम्हाला एडिटिंग करून पाक तुम्ही तिकडे व्हिडिओ बनवला इकडे बनवला ना पाक एडिट करून हे केलं तुम्हाला पाठवून दिलं तुम्ही काय नुसतं सोडलंच त्याच्यावर किती दिवस तुमचा चॅनल मॉनिटाईज होत तर आम्ही पूर्णपणे आम्ही त्याची काळजी घेत होतो तुम्ही मध्येच बंद करायचा म्हणायचा व्हिडिओ चालणार तर मी बंद करणार आहे म्हणजे तरी पण आम्ही बंद कर नका भाऊ न बंद कर नका इकडून आम्ही दिलासा देत होतो तुम्हाला त्याचं तुम्हाला काय कळलं नाही आता कुठे चार माणसं आमच्याशी चांगली जोडायला लागली तर तुम्हाला बघू ना तुमच्या डोळ्यात मिरच्या पडायला लागले त्या का झोंबाय लागले त्या तुम्हाला भाऊ म्हणणे सुद्धा लायक नाही तुमची आता इतके दिवस खूप दिवस मी चांगलं चांगलं म्हणत होती होय माझ्या नवऱ्याला तुम्ही घरी आणून सोडलं त्या परिस्थितीत माझं सिजर झालं अजून मला 2 महिने सुद्धा पूर्ण नव्हते तुम्ही आलता 2 दिवस इथं त्यांनी यायच्या अगोदर तुम्ही त्यांना घेऊन यायच्या अगोदर पण आंघोळीच्या पाण्याची बादली सुद्धा आम्ही उचलून तुम्हाला दिली आंघोळच्या जागी पाक संध विसरून गेला का लगेच काही एका माणसं एका व्यक्तीचा आम्ही व्हिडिओ मध्ये उल्लेख केला म्हणून खरंच तुमच्याकडून ही अपेक्षा मला कधीच नव्हती पण तुम्ही पाक टोकावर पोचलात आणि मी काय तुम्हाला स्वारी बिरी म्हणणार नाही बरं का तुमचं म्हणणं असेल मी स्वारी म्हणाव तुम्हाला तर आमचं काय चुकलंच नाही त्यामुळे आम्ही स्वारीच म्हणणार नाही आणि पैसे पाहिजेत म्हणजे आम्ही पैशाला बघणारी माणसं नाही प्रत्येक जण आमचं व्हिडिओ बघतात काय काय जण येऊन पण गेलेत इथं तर त्यांना माहिती आहे आम्ही पैशाला किंमत देतो का माणसाला किंमत देतो आओ पैसा आजचा उद्या कमवता येतो पण माणसं कमवता येत नाही ती आम्ही फारही विसरून गेले नाही आम्हाला एवढा हा या डोक्यात तुम्हाला नसलं तर नसू द्या पैशाची तुलना माणसात करतोय तुम्ही किती जरी तुम्हाला आम्हाला पब्लिक समोर कमी लेखण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला कोण नाही ती करणार कारण समजाने आमची खरी परिस्थिती माहिती आहे आमचं आहे ती रिअल असत तुमच्यासारखं काय खोटं नाटक बोलाय आम्हाला येत नाही बरं का आणि त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा तुम्ही आला सहकुटुंबासोबत त्यावेळेस आमच्या पण घरात तुम्ही सांगताना आमच्याकडे परिस्थिती नव्हती इकडे भाऊला घ्यायसाठी आलो तर आमच्या घरात त्यावेळेस सुद्धा परिस्थिती नव्हती तुम्ही सोबत गेलता त्यांच्या सोबत गाडीवर तुम्हाला माहिती आहे अंडी आणायला तुमच्याकडे दिशा अंडी भेटत नाही ती आम्हाला माहिती होत तुम्हाला अंडी आणा त्यांच्यासोबत तुम्ही सोबत गाडीत गेलता गाडीवर वस्तीवर पलीकडच्या पैसे नव्हते त्यांच्याजवळ ह्यानी म्हणलं नंतर देतो 4 दिवसानं त्या मावशीला ह्यांनी सांगितलं होतं तुम्ही त्यावेळेस गाडी होता पण तुम्ही अंडी नको पैसे नाही तर निलेश भाऊ तर अंडी नको असं तरी म्हणलं का भरण्याभरून आम्ही इथून अंडी दिली का आम्ही पैशात किंमत करतो म्हणून आम्हाला काहीतरी माणूस काय म्हणून आम्ही दिलं खरं म्हणजे मला एवढं तर टेन्शन आलंय की बोलायचं काम नाही मगापासून बघितल्यापासून तुमचा व्हिडिओ जेव्हापासून माझ्या डोळ्यासमोर आलाय तेव्हापासून या डोक्यातनं काय जायनास झालाय मला केस सुद्धा विचारायचं भान राहिलं नाही कशामुळे तुम्ही असं करताय आम्हाला तुम्हाला मला मेन म्हणजे वाटतंय मला अगोदर वाटायचं भाऊ भाऊ केला आपलं काय प्रगती चाललेली बघवत नाही कुठे शेजापार पाजाऱ्यांना बघवत नाही पण आज तुम्हाला सुद्धा आमची प्रगती बघवडा काय फोन घेतला म्हणून अहो तुम्ही पण घ्या आयफोन आणि भीक भीक तुम्ही म्हणायला 1 मिनिट तुम्हाला सांगायचं मला 30 शब्द डोक्यात घुमायला लागलाय भीक मागून घेतलाय फोन म्हणजे असलं तुम्ही चुकून सुद्धा शब्द वापरायचा नाही अहो आम्हाला तरी काय ही झालंय का पाक फोन बिघडला होता तुम्हाला सुद्धा माहिती होता पण तुम्ही काय बोलला नाही आणि तुम्ही म्हणता त्यावेळेस 1000 रुपये दिलेले अजून मला निलेश भाऊने माघार दिले आओ खोटं बोलणे आधी जरा जिभीला खरं विचारायचं आणि पुन्हा जीभ बाहेर काढायची आणि नंतर खोटं बोलायचं हा आणि फोन सुद्धा उचलाय तयार नाही तुम्ही आता म्हणजे कमी आता ह्याला उत्तर मागल तुम्हाला म्हणून हे प्रश्नाची उत्तर मागल म्हणून आता फोन उचलायचा नाही माझा का अहो नाही उचलाय तर नका उचलू शेवटचा फोन मी मगा केला तुम्हाला 4-5 वेळा फोन करून मी आबदली
ना आता मला फोन करण्याची काय गरजच वाटत नाही, का तर मी निर्णय पक्का केलाय तुमच्या सारख्यांचा। मला तर वाटत कस काय बोला समजणं झालंय तुम्हाला। भीक भीक किती वेळा तुम्ही नवरा बायको दोघं मिळून काय शब्द वापरताय, काय बोलताय, तुमची तुम्हाला शब्द आहे का? तुम्हाला शुभ नाही तर ना शुभ, मला तर ही काय शोभत नाही बघा। तुम्हाला शोभत असेल म्हणून तर तुम्ही तसं बोलताय, त्यामुळं तुमचं तुम्हाला चालतंय, पण मला असं काय चालत नाही आणि मला ही कधीच पटणार बी नाही। तुम्हाला आमचा आयफोन नसला बघू तर नाही बघू द्या, तुमच्या डोळ्यात चटणी टाकून घ्या आणि डोळं बंद करून बसा, आम्हाला आवडतंय आम्ही घेतलाय। तर मित्रांनो तुम्ही पण ह्यांना प्रत्युत्तर द्या, जी लोक आम्हाला अशी आमच्या बद्दल घाण व्हिडिओ बनवते त्यांना मी काय त्यांचं नाव बिव घेणार नाही, ज्या वेळेस गरज येईल त्यावेळेस नाव सुद्धा घ्यायला मी महाकमोर बघणार नाही। धन्यवाद।